कोल्हापूरमधून परदेशात शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषा अवगत व्हावी तसंच जर्मन आणि फ्रेंच भाषेचं ज्ञान मिळावं याकरता पुण्यातील प्रसिद्ध आणि अनुभवी प्रशिक्षकांमार्फत कोल्हापुरात पाच सीड इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आली आहे अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या संचालिका सानिका डोईफोडे आणि सलील राजगुरू यांनी दिली आजपासून मान्यवरांच्या उपस्थितीत इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला डिजिटल टच बोर्डद्वारे प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं पाथ सीड इन्स्टिट्यूटला आजपासून प्रारंभ झाला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सानिका डोईफोडे यांनी परदेशात करिअर करण्यासाठी परदेशी भाषा आणि इंग्रजी भाषा आत्मसात करणं गरजेचं आहे या हेतूनं पुण्यात अनेक वर्ष प्रशिक्षण दिल्यानंतर आणि शेकडो विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्यानंतर आता कोल्हापुरातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करत आहोत असं सांगितलं सलील राजगुरू यांनी या इन्स्टिट्यूटमध्ये जर्मन फ्रेंच स्पोकन इंग्लिश तसंच आयई एस आणि टोफेल यांचं प्रशिक्षण टचस्क्रीन प्रोजेक्टर आणि अत्याधुनिक साधनांचा वापर करून दिलं जाणार आहे परदेशात नेमक्या कोणत्या देशात, देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तिथल्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे जाण्यासाठी व्हिसा आणि आर्थिक खर्च याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन पाथ सीडमध्ये दिलं जात असल्याचं सांगितलं तसंच जर्मन मेड मशिनरी आणि फाऊंड्रीमधील कामगारांना उद्योजकांना कार्पोरेट प्रशिक्षण देण्याची सोय या इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे पुण्याचे सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम प्रशिक्षक संदीप द्रविड आणि नरेंद्र द्रविड यांचं मार्गदर्शन कोल्हापूरवासियांना मिळणार आहे असं सिद्धार्थ डोईफोडे यांनी सांगितलं यानंतर अनिल देशपांडे यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटचं उद्घाटन करण्यात आलं या इन्स्टिट्यूटमध्ये ई लायब्ररी आणि स्टडी रूम असून त्याचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन सानिका डोईफोडे यांनी या प्रसंगी नेहा राजगुरु, विनायक राजगुरु, डॉक्टर अजित शुक्ल अक्षय शुक्ल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते